ठाणे शहरातल्या घोडबंदर रस्त्यावर 10 पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं 6 तर महानगरपालिकेच्या वतीनं 4 पूल उभारण्यात येतील. आनंदनगर, कासारवडवली आणि ओवळा इथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाण पूल उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल असं आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. नवी मुंबई परिसरातल्या विकास कामांमध्ये दिरंगाई न करता जनहिताला प्राधान्य द्यावं असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी काल दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या विकास कामांबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या क्षेत्रात विकास कामं करत असताना पर्यावरणाचं संतुलन आणि जनकल्याण या गोष्टींना प्राधान्य देत परिसराचा विकास करण्यात यावा असंही ते म्हणाले. या क्षेत्रातल्या रासायनिक उत्पादन कंपन्यांना क्षेत्रवाढ दिली असली तरी ठरवून दिलेल्या रसायन उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन कंपन्यांना करता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. पर्यावरण विषयक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी